नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीपर्यंत आपण इतिहास हा खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण शिकलो. इतिहासातील काही महत्त्वपूर्ण गोष्टी, इतिहासातील काही महत्त्वपूर्ण घटना, काही महत्त्वपूर्ण कालखंड आपण इयत्ता 9वीपर्यंत येत असताना इतिहासाच्या माध्यमातून ते शिकत आलेलो आहोत. आतापर्यंत आपण प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास इत्यादी इतिहासातील हे महत्त्वाचे कालखंड आपण अभ्यासलेलं आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इयत्ता 9वीमध्ये आलेलो आहोत आणि ह्या वर्षी इयत्ता 9वीच्या इतिहासाच्या माध्यमातून, इयत्ता 9वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून आपण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा असलेला भारतीय स्वातंत्र्य कालखंडानंतरचा इतिहास, स्वातंत्र्योत्तर कालखंडाचा इतिहास आपण ह्या वर्षी इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून शिकणार आहोत. ह्या आधुनिक काळातील जे इतिहासाची साधने आहेत ते प्राचीन कालखंडातील इतिहासांच्या साधनापेक्षा खूप वेगळी आहेत. प्राचीन कालखंडामध्ये इतिहासाची जी साधने होती ती संक्षिप्त स्वरूपात होती, मर्यादित स्वरूपात होती. परंतु आधुनिक भारताचा इतिहास जेव्हा आपण समोर ठेवणार आहोत, तर या आधुनिक भारताचा इतिहास जाणून घेण्यासाठी असलेली इतिहासाची महत्त्वपूर्ण साधने ही आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेली दिसून येत. आपण लिखित साधने पाहिलेली आहेत, भौतिक साधने आहेत, मौखिक साधने आहेत, दृकश्राव्य माध्यमातील साधने आहेत. या सगळ्या साधनांच्या माध्यमातून, या सगळ्या इतिहासाच्या साधनांचा उपयोग करून आपल्याला इतिहास समजून घ्यावा लागतो. आणि आधुनिक काळामध्ये जर आपल्याला इतिहास समजून घ्यायचा असेल तर प्रादेशिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा या साधनांची दखल आपल्याला आधुनिक इतिहास समजून घेण्यासाठी महत्त्वाचं. आधी इतिहासाची जी साधने तुम्हाला मी सांगितली, लिखित साधने असतील, भौतिक साधने असतील, मौखिक साधने असतील. लिखित साधने म्हणजे ज्या इतिहासाच्या साधनांमध्ये इतिहासाचा पुरावा हा लिखित स्वरूपाचा आहे. भौतिक साधने असतील, किल्ले, मंदिरे, गढ्या, या भौतिक स्वरूपाच्या साधनांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला इतिहास समजत असतो. मौखिक साधनांमध्ये काही ओव्या असतील, पोवाडे असतील, जे मुख पद्धतीने एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीने तो इतिहास सांगितला गेला, या मौखिक साधनांचा सुद्धा इतिहासाच्या अभ्यासामध्ये महत्त्वाचा परिणाम. या सगळ्या वेगळ्या प्रकारची जी साधने आहेत ही साधने आपल्याला इतिहास शिकण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण. यातील लिखित जे साधने आहेत, लिखित स्वरूपात उपलब्ध असलेली जी साधने आहेत, आता आधुनिक काळाचा जर विचार केला तर आता आधुनिक काळामध्ये लिखित स्वरूपाची साधनं आपल्याला आधुनिक इतिहास समजून घेण्यासाठी कोणकोणती लिखित स्वरूपाची साधनं आपल्या समोर येतील. आता समजा भारतीय स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्योत्तर कालखंडाचा इतिहास समजून घ्यायचा असेल आणि लिखित स्वरूपाची जी साधनं आहे ती जर आपल्या नजरेसमोर आपण ठेवली तर आपल्याला लक्षात येईल की वृत्तपत्रे, नियतकालिके, रोजनिशी, ग्रंथ, पत्रव्यवहार, सरकारी गॅजेट, टपाल, अभिलेखातील कागदपत्रे, ही सगळी जी कागदपत्रे आहेत हे सगळे लिखित स्वरूपाचे साधनांमध्ये त्याचा उपयोग होतो. आणि आधुनिक कालखंडामध्ये या सगळ्या लिखित साधनांचा वापर करून आपण ह्या आधुनिक इतिहासाचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. तर या लिखित साधनांचा कशा पद्धतीने, कोणकोणती साधने कोणत्या कालखंडामध्ये, यांचा कसा वापर सुरू झाला, याची माहिती आपण पुढच्या घटकामध्ये घेणार. धन्यवाद.